अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांचं पथक नेमून त्यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सूचना देत पथकास रवाना केलं. त्यावर पोलीस पथक अवैध धंद्यांची माहिती घेत असतानाच पोलीस निरीक्षक आहेर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जुने कलेक्टर ऑफिस रोडने चांदणी चौक मार्गे सोलापूर रोडने अहमदनगर येथून टेम्पोतून महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंश जातीच्या जनावरांचे गोमांस वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक आहेर यांनी संबंधित पोलीस पथकास ही माहिती देत संबंधित ठिकाणी जाऊन कारवाईच्या सूचना दिल्याने पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन सापळा लावून थांबले असता पथकाला संबंधित ठिकाणी वाहन येताना दिसलं. हे वाहन थांबवून वाहनाची झडती घेतली असता त्यात गोमांस असल्याची खात्री झाल्याने वाहन चालकास ताब्यात घेऊन नावगाव विचारलं असता त्याने गुलाब शेख असं सांगितलं. तर या आरोपीच्या ताब्यातून 1,06,500 रुपये किमतीचे अंदाजे 710 किलो अर्धवट कापलेले गोमांस आणि गोमांस वाहतुकीसाठी वापरलेला 5,00,000 रुपये किमतीचा टेम्पो असा 6,06,500 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस करतायत. प्रतिनिधी शफी सय्याद, न्यूज टुडे 24, अहमदनगर.